महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी सहकारी गृहरचना संस्था मर्यादितचे काम रखडल्यामुळे 7,000 पोलीस कर्मचारी 2009 पासून घरांच्या प्रतीक्षेत आहेत। या सर्व भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी बचाव कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे। पुण्यात स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते। हेच स्वप्न उराशी बाळगून महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातील 7,000 वर आजी व माजी कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकारी यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या संस्थेची 2009 साली स्थापना केली। लोगाव येथे महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी उभारण्याचे ठरवले। यासाठी लागणारा फंड सभासद फीच्या माध्यमातून जमा करण्यात आला। हा प्रकल्प उभा करण्यासाठी बीई बिलिमेरिया या कंपनीस देण्यात आला। पहिला फेज पूर्ण करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाला 350 कोटी रुपये अदा करण्यात आले। तसेच काही भ्रष्ट सदस्यांकडून प्रकल्पासाठी खरेदी करण्यात येणारी जमीन बांधकाम व्यावसायिकाच्या नावे खरेदी करण्यात आली, परंतु विकासकाने ठरल्या वेळेत बांधकाम पूर्ण न करता आजतागायत घरे बांधून दिली नाहीत। या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांची संस्थाचालक कंत्राटदाराच्या व्यवहाराची महारेरा सहकार व आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखामार्फत शासकीय यंत्रणेद्वारे चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी बचाव समितीच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी सेवानिवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक कोल्हापूरचे मदन पाटील, ठाण्याचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र मेघराजानी, अहमदनगरचे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी साताराचे बापूसाहेब उथळे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अहमदनगरचे देवीदास राजगुरु, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अहमदनगरचेच पोलीस शरद अंबादास लिपाने, विकास मंडुरंग कदम, मुकुंद वटकर, बाबा शेख, समितीच्या सभासद फौजिया कर्जतकर, पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पुणेचे इस्माईल इनामदार आदी उपस्थित होते। मी साहेबराव कडनोर, महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी या संस्थेचा सभासद आणि MPMC बचाव कृती समितीचा सदस्य। MPMC बचाव कृती समितीचे 7,200 सभासद आहेत। 7,200 सभासद 2009 पासून त्यांच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत। अद्यापपर्यंत कुठलेही घर मिळाले नाही। सर्व सभासद हे कार्यरत असताना त्यांना त्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही। तर या संस्थेच्या माध्यमातून जुनी बिल्डर आणि जुनी कमिटी यांनी मिळून जवळपास 75 कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे। सर्व सभासदांचे फर्स्ट फेज आणि सेकंड फेजमध्ये पैसे गुंतलेले आहे। फर्स्ट फेजचं जवळपास 42 ते 45 कोटीचं काम झालेलं आहे। सेकंड फेजचे पैसे घेतले परंतु कुठलेही काम सुरू झालेलं नाही। अशा पद्धतीने सर्व सभासदांची फसवणूक झालेली आहे आणि या सभासदांच्या फसवणुकीच्या अनुषंगाने आता सर्व सभासदांनी आवाज उठवल्याने सर्व कार्यरत वरिष्ठ अधिकारी शासन यांना संस्थेच्या वतीने आणि सभासदांच्या वतीने फक्त सभासदांची जमीन संस्थेच्या नावावर व्हावी, सभासदांना योग्य न्याय मिळावा, जुन्या कमिटीवर आणि नवीन कमिटीने 2.5 कोटी रुपये देऊन जो घोटाळा केला त्याबाबतीत कायदेशीर कारवाई करावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी एकंदरीत विनंती आहे। आणि सभासदांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी MPMC बचाव कृती समिती अशा पद्धतीने वाटचाल करत आहे। बरोबर आहे, 14 वर्षानंतर नाही, मध्यंतरी ज्यावेळेस काही सभासद रिटायर्ड झाले त्यांनी लक्ष द्यायला सुरुवात केली, 4-5 वर्षापूर्वी ही बाब लक्षात द्यायला सुरुवात झाली। मॅडम, मगाज मी क्लिअर केलं होतं की MOU 17 साली मागणी केलेली आहे। MOU मध्ये हा उल्लेख आहे, करार कसा झाला बिल्डरशी, 63 कोटी रुपये दिलेले आहेत आणि मग करार झालेला आहे। हा जर करार जर आम्हाला माहीत नव्हता, आम्ही मागणी करून दिलेला नव्हता, तर ते कसं उघड होणार? आपण बॉडी पूर्वीची बॉडी आहे, प्रवर्तक कमिटी आणि आता नंतरची कमिटी पण आहे। तुम्ही किती पैसे अडचवले द्या? आता कमी जास्त आहे प्रत्येकाचे, काहींचे 5 लाख, काहींचे 3 लाख, काहींचे 10 लाख, काहींचे 20 लाख, अशा पद्धतीने पैसे आहेत। आम्ही जी सुरुवात केलेली आहे यातून आम्ही निश्चित शेवटपर्यंत प्रयत्नशील राहणार की सभासदांना त्यांचे सदनिका घरं मिळाले पाहिजेत। त्या दृष्टीने जे काही करावं लागेल ते सर्व करायला MPMC बचाव कृती समिती तयार आहे।